धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची तीव्रता वाढल्याने बस वाहतूक बंद झाली असून 17 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग बसस्थानकात बस येत नसल्याने बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत होता. बस वाहतूक बंद झाल्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. सध्या परीक्षेचे दिवस असून 18 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. मात्र गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा आंदोलक धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान 2 बसगाड्या जाळण्यात आल्या, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील बस वाहतूक ठप्प झाली आहे. एरवी कायम प्रवासी तसेच बसगाड्यांची कायम गर्दी असणाऱ्या नळदुर्ग बसस्थानकात गेल्या 2 दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपासून ग्रामीण भागातील बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जे विद्यार्थी नळदुर्ग तुळजापूरसह इतर ठिकाणी शिक्षणासाठी जातात त्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कारण बस वाहतूक बंद झाल्याने व ग्रामीण भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. 18 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्याचबरोबर येणाऱ्या काळात 12वी आणि 10वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाच्याही परीक्षा सुरू होणार आहेत, त्यामुळे बस वाहतूक लवकर पूर्ववत होणे गरजेचे आहे. आंदोलकांनी आंदोलन शांततेत करून आंदोलनाचा बस वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.